तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण मॅथमॅटिक्स 01 या कोर्सवर लेक्चर घेणार आहोत. मी तेजस्वी कदम, अकॅडमिक कोऑर्डिनेटर, स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. या कोर्समध्ये क्रेडिट 01 मध्ये आपल्याला 6 युनिट्स बघायला मिळतात. आपण आज युनिट 01.01 मध्ये बघणार आहोत लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, इंट्रोडक्शन, बॅकग्राऊंड मटेरियल, डेफिनेशन ऑफ अ लिमिट ऑफ अ फंक्शन अँड राईट अँड लेफ्ट हँड लिमिट्स. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस लेक्चर यू विल बी एबल टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन. मी या लेक्चर मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास केला, परंतु इथून पुढे आपल्याला कॅल्क्युलसचा अभ्यास करायचा आहे. कॅल्क्युलस आणि अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये मेजर डिफरन्स तो म्हणजे लिमिट. लिमिट हा नवीन टॉपिक आपल्याला कॅल्क्युलस मध्ये शिकायचा आहे. तर आता लिमिट आणि अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री मध्ये काय फरक आहे? तर अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यूज मिळत होता, पण लिमिट या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही मिळता. नवीन आयडिया, एक नियरनेस ची आयडिया इथे इंट्रोड्यूस होणार आहे. नियरनेस ची आयडिया हे डिस्टन्सच्या कल्पनेशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपण जे काही आता लिमिट शिकणार आहोत ते आपण सध्या तरी रिअल नंबर सिस्टीमवर अप्लाय करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया कॅल्क्युलस मधला लिमिट या कॉन्सेप्ट शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बॅकग्राऊंड समजून घेण्यासाठी. तर लिमिट शिकण्यासाठी आपल्याला आधी रिअल नंबर सिस्टीम जी ज्याच्यावर आपण लिमिट अप्लाय करणार आहे ती बघावी लागेल. तर आर हा रिअल नंबर सिस्टीम डिनोट करतो. आपल्याला माहिती आहे रिअल नंबर सिस्टीम आपण लाईन ड्रॉ करून रिप्रेझेंट करू शकतो. रिअल लाईन वर असलेले पॉइंट म्हणजे रिअल नंबर सिस्टीम. आता ह्या रिअल नंबर सिस्टीमला एन पॉइंट नसतात, त्यामुळे रिअल नंबर सिस्टीम एक्सटेंड केली जाते. रिअल नंबर आणि इन्फिनिटी हे पॉइंट मिळतात, त्याला एक्सटेंडेड रिअल नंबर सिस्टीम म्हणतात. परंतु यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मायनस इन्फिनिटी आणि इन्फिनिटी हे रिअल नंबर्स मध्ये इन्क्लूड होत नाही. ते एक्सटेंड रिअल नंबर सिस्टीम एक्सटेंड केल्यानंतर आपण म्हणू शकतो की ओपन इंटरवल मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी असं म्हटलं जातं. तर ह्याच रिअल नंबर सिस्टीमवर आपण जे काही लिमिट, फंक्शन, डेफिनेशन बघणार आहोत ते शिकणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी ही रिअल नंबर सिस्टीम नीट लक्षात ठेवायची आहे. रिअल नंबर सिस्टीम बरोबरच आपण दुसऱ्याही नंबर सिस्टीम बघितलेल्या आहेत. यामध्ये एन रिप्रेझेंट करतो सेट ऑफ नॅचरल नंबर्सला. नॅचरल नंबर्स आपण काउंटिंग साठी वापरतो. नॅचरल नंबर्स मध्ये कुठले नंबर्स येतात? 1, 2, 3 अँड सो ऑन. झेड रिप्रेझेंट करतो सेट ऑफ इंटीजर्स. इंटीजर्स मध्ये कुठले नंबर्स येतात? -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे निगेटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणू शकतो आपण. 0 अँड नॅचरल नंबर्स हे सगळे इन्क्लूड करून सेट ऑफ इंटीजर्स फॉर्म होतो. त्यानंतर क्यू रिप्रेझेंट करतो सेट ऑफ रॅशनल नंबर्सला. सेट ऑफ रॅशनल नंबर्स कसा असतो? तर हा पी बाय क्यू फॉर्म मध्ये असतो. वेअर पी अँड क्यू आर इंटीजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. मोबाईल तो पुरा पाणी फेकेत कारण आपल्या सर्वांनी आपले माइक्स ऑफ करायचे. तर रॅशनल नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला पी बाय क्यू फॉर्म मधले नंबर्स बघायला मिळतात, ज्यामध्ये पी क्यू हे इंटीजर्स असतात आणि क्यू नॉन झिरो असतो. तर इथे क्यू नॉन झिरो घेण्यामध्ये कारण असेल की आपल्याला आपण झिरोने कुठल्याही नंबरला डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे या सिस्टीम मध्ये क्यू मस्ट बी नॉन झिरो. या वेगवेगळ्या नंबर सिस्टीम आपण अभ्यासलेल्या आहेत, पण आता आपल्याला जे काही शिकायचं आहे ते रिअल नंबर सिस्टीम वरच शिकायचं आहे. पुढे बघूया. तर रिअल नंबर सिस्टीम मध्ये जे काही सेट सबसेट्स घेतले जातात ते इंटरवलच्या फॉर्म मध्ये घेतले जातात. त्यामुळे आता आपण इंटरवलचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. सपोज ए अँड बी बिलॉंग्स टू आर, मीन्स रिअल नंबर सिस्टीम, अँड ए इज लेस दॅन बी, देन वी डिफाइन क्लोज इंटरवल ऍज क्लोज ब्रॅकेट ए कॉमा बी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजे अशा सर्व पॉइंटचा सेट ज्यामध्ये ए आणि बी
ए आणि बी मधले पॉइंट्स येतात आणि सोबतच ए आणि बी हे सुद्धा येतात. म्हणजे क्लोज इंटरवल ए बी मध्ये कुठले कुठले पॉइंट्स येतात, तर रिअल नंबर लाईन मधील ए आणि बी या पॉइंट्स मधले सर्व पॉइंट्स आणि ए आणि बी हे स्वतः सुद्धा येतात. म्हणजे क्लोज इंटरवल मध्ये जे काही बाउंड्री पॉइंट्स असतात ते पण इन्क्लुडेड असतात. आता आपण ओपन इंटरवल बघूया. ओपन इंटरवल इज रिप्रेझेंटेड ऍज ओपन ब्रॅकेट ए कॉमा बी ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. आता ओपन इंटरवल ए टू बी मध्ये कुठले पॉइंट्स येतात, फक्त ए आणि बी यामध्ये येणारे पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये ए आणि बी हे पॉइंट एक्सक्लूड केलेले आहे. हाच ओपन आणि क्लोज इंटरवल क्लोज इंटरवल मधला फरक आहे. क्लोज इंटरवल मध्ये बाउंड्री पॉइंट्स आर इन्क्लुडेड, वेअर एज इन ओपन इंटरवल बाउंड्री पॉइंट्स मीन्स ए अँड बी हियर आर एक्सक्लुडेड. हियर स्ट्रिक्टली लेस दॅन साइन इज यूज फॉर ओपन इंटरवल. नाउ विल सी व्हॉट इज मीन बाय क्लोज ओपन इंटरवल. क्लोज ओपन इंटरवल इज रिप्रेझेंटेड एज क्लोज ब्रॅकेट ए कॉमा बी ओपन ब्रॅकेट. हियर वी कॅन सी दॅट फर्स्ट वर्ड इज अ क्लोज and after that open comes, that's why first bracket is a close and then last one is a open. So close open interval ab is equal to set of all x such that a is less than or equal to x is less than b. Here close open interval ab is a collection of all points which comes between a and b including the point a. This is the close open interval. Means all the points between A and B and point A also included in this set. But B is excluded from this set. Now we will see open close interval. Open close interval AB is equal to set of all X such that A is less than equal to A is X is less than or equal to B. Here all the points between A and B are included in this set along with B. But A is excluded from this set. That's why it is an open close interval. These are the some types of intervals. Now we will move towards the illustration. आता आपण एक्झाम्पल मधून ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता मी आधीच सांगितल्याप्रमाणे इथे आपण 5 ते 10 या इंटरवलवर वेगवेगळे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. समजा आपण क्लोज इंटरवल घेतलो तर हे 5 ते 10 क्लोज इंटरवल मध्ये 5 आणि 10 दोन्ही इन्क्लुडेड असणार आहे. परंतु तेच आपण ओपन इंटरवलच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तर 5 आणि 10 हे एक्सक्लुडेड असणार आहे, ते याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाहीत. क्लोज ओपन इंटरवल मध्ये कसं लिहिता येईल, तर क्लोज ब्रॅकेट 5, 10 ओपन इंटरवल. हियर 5 इज इन्क्लुडेड वेअर एज 10 इज एक्सक्लुडेड. नाव ओपन क्लोज इंटरवल मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, तर 5 हा एक्सक्लुडेड आहे आणि 10 हा इन्क्लुडेड आहे. Means 5 does not belong to open close interval 5-10, whereas 10 belongs to open close interval 5-10. Now we will see next concept, which is absolute value. Absolute value of any real number is denoted by this sign, that is vertical line, that number, and again vertical line. We define it as absolute value of x is equal to x wherever x is greater than or equal to 0, and absolute value of x is equal to minus x wherever x is less than 0. Means positive and 0 for the real numbers which are positive and 0. Right hand side of 0, absolute value is that number only. But for the negative numbers, absolute value is negative of that number. Means whatever numbers which comes to the hand side of the zero, for that number we take the negative of that number for getting absolute value. To simplify this definition, we can say that absolute value of x is equal to maximum of x and minus x. Now we will try to illustrate this by using example. If we consider absolute value of 5, then we will write this as absolute value of 5. It is equal to maximum of 5 and minus 5. As we have seen in the definition that absolute value of x is equal to maximum of x and minus x. So absolute value of 5 is equal to maximum of 5 and minus 5. And we know that maximum of 5 and minus 5 is 5.
So that absolute value of phi is 5. Now we will consider absolute value of minus 5. Now apply that definition. Absolute of minus 5 is equal to maximum of minus 5 and take minus of that number, that is minus of minus 5. So we will get maximum of minus 5 and 5. And we again get the same maximum of minus 5 and 5 is a 5. So absolute value of 5 and absolute of minus 5 both are equal to 5. This is how we can find the absolute value of real numbers. Now we will see one concept which we will require in further studies, that is the meaning of mod of absolute value is also called as a modulus. So henceforth I will call it as a mod. So meaning of mod of x minus x zero less than delta, we are going to see this concept. Here mod represents distance, so we will try to understand that. Let x zero be a fixed real number. Consider a positive real number delta. So here x0 is a some fixed number and delta is a positive real number. So then mod of x minus x0 less than delta means x belongs to x0 open interval x0 minus delta, x0 plus delta. Means x0 cha उजवीकडे डेल्टा अंतर जायचं आणि एक्स झिरोच्या डावीकडे डेल्टा अंतर जायचं. याच्यामध्ये जितके काही पॉइंट्स असतील ओपन इंटरवल मध्ये ते आपण मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टाने दाखवतो. म्हणजे एक मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा मीन्स एक्स बिलॉंग्स टू एक्स झिरो मायनस डेल्टा ओपन इंटरवल एक्स झिरो प्लस डेल्टा. वी विल ट्राय टू एक्सप्लेन दिस बाय एक्झाम्पल. सपोज वी ask to find mod of x minus 5 less than 2. So compare with this, we can find that x0 is equal to 5 and delta is equal to 2. So we again try to find out x belongs to x0 minus delta and x0 plus delta as x belongs to, replace x0 by 5 and delta by 2. We will get x belongs to open interval 5 minus 2, 5 plus 2. ओपन एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 3 अँड 7. सो जेव्हा कधी आपल्याला एक्स मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा फाईंड करायचं असेल तर का त्याचा काय अर्थ होतो की एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल एक्स झिरो प्लस डेल्टा अँड एक्स झिरो मायनस डेल्टा. हेअर एक्स झिरो मायनस डेल्टा इज स्मॉल नंबर, दॅट्स वाय वी विल टेक इट एज अ ऑन लेफ्ट हँड साइड. सो एक्स झिरो मायनस डेल्टा एक्स झिरो प्लस डेल्टा, दिस इज अ ओपन इंटरवल विच कंटेन्स ऑल व्हॅल्यूज. So we will see this concept is useful while defining delta neighborhood of x0. So now we will see delta neighborhood. Let x0 be a fixed real number and delta be any positive number. Then set of all real numbers x which differ from x0 by an amount less than delta is called as a delta neighborhood of x0. म्हणजे x0 पासून डेल्टा पेक्षा कमी अंतराने डिफर होणारे नंबर ते सगळे ह्या सेट मध्ये येतात. एल एन डेल्टा एक्स झिरो मध्ये, म्हणजे एक्स झिरोच्या डेल्टा नेबरहुड मध्ये असे नंबर्स येतात की जे ज्याचं अंतर एक्स झिरो एक्स झिरो एक्स झिरो आणि त्या पॉइंटचं अंतर हे डेल्टा पेक्षा कमी आहे. सो डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो इज रिप्रेझेंटेड ऍज एन सबस्क्रिप्ट डेल्टा एक्स झिरो इज इक्वल टू कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो इज लेस दॅन डेल्टा. It is nothing but we have seen in earlier definition also that mod of x minus x0 less than delta means what? X open interval x0 minus delta and open interval x0 plus delta. He concept upon diagram madhun par samjhun ghenacha prayatna karnar ahot pude. आता हे आपल्याला डेल्टा नेबरहुड फाइंड करायचं आहे एक्स झिरो इज इक्वल टू फाईव्ह साठी. सपोज मी तुम्हाला सांगितलं फाईव्ह चं वन नेबरहुड फाइंड करा, म्हणजे इथे एक्स झिरो म्हणजे फाईव्ह आहे आणि डेल्टा म्हणजे वन आहे, तर ते आपण वन नेबरहुड ऑफ फाईव्ह इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस फाईव्ह लेस दॅन वन इज इक्वल टू व्हॉट? ओपन इंटरवल फाईव्ह मायनस वन, फाईव्ह प्लस वन. पाच मधनं एक वजा करायचा आणि पाच मध्ये एक मिळवायचा, म्हणजे पाचापेक्षा एकाने मागे जायचं आणि पाचापेक्षा एकाने पुढे जायचं. एवढ्या रिअल लाईनवर ह्या नंबर्स मध्ये येणारे सर्व पॉइंट्स हे वन नेबरहुड ऑफ फाईव्ह मध्ये येतात. आपल्याला ओपन इंटरवल फोर सिक्स मिळतो. म्हणजे वन नेबरहुड ऑफ फाईव्ह फाईंड करताना आपण काय करणार?
ओपन इंटरवल फाइंड करना कसा फाइंड करणार तर पाचामधलं एक वजा करणार आणि पाचात एक मिळवणार असं ओपन इंटरवल म्हणजे फाईव्ह मायनस वन करायचं पहिल्यांदा त्यानंतर फाईव्ह प्लस वन करायचं आणि असं ओपन इंटरवल म्हणजे एन वन फाईव्ह इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट फोर इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन सिक्स म्हणजे चार आणि सहा मध्ये येणारे सर्व रिअल नंबर्स म्हणजे काय असतात वन नेबरहुड ऑफ फाईव्ह या पद्धतीने आपण डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो डिफाईन करू शकतो. आता पुढे जाऊन आपल्याला डिलिटेड डेल्टा नेबरहुड ही कॉन्सेप्ट बघायची आहे. डिलिटेड डेल्टा नेबरहुड आणि डेल्टा नेबरहुड मध्ये एकच फरक आहे. डिलिटेड डेल्टा नेबरहुड मध्ये आपण एक्स झिरो हा पॉइंट काढून टाकतो. इफ वी डिलीट एक्स झिरो फ्रॉम डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो वी गेट दी डिलिटेड डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स. त्याच्या नावातच आपल्याला कळतंय की इथे काहीतरी डिलीट करतोय. तर काय डिलीट करतोय तर एक्स झिरो स्वतः त्याच्या नेबरहुड मधनं काढून टाकला की जो काही नेबरहुड आपल्याला मिळेल तो डिलिटेड डेल्टा नेबरहुड असतो. सो इथे आपण म्हणू शकतो एन डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो मायनस एक्स झिरो इज नथिंग बट झिरो लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस एक्स झिरो लेस दॅन डेल्टा. आता इथे इज इक्वल टू झिरो असूच शकणार नाही. इथे जर इज इक्वल टू झिरो केला तर आपल्याला काय मिळेल एक्स इज इक्वल टू एक्स झिरो म्हणजे एक्स झिरो पण त्या कलेक्शन मध्ये इन्क्लूड होईल. पण आपल्याला कसं पाहिजे नेबरहुड डिलिटेड डेल्टा नेबरहुड हवाय त्यामुळे आपण इथे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो म्हटलेलं आहे. आता समजा एक्स झिरो जर इज इक्वल टू एट घेतला आणि डेल्टा इज इक्वल टू टू घेतला आणि मला डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो फाइंड करायचा म्हणजेच टू नेबरहुड ऑफ डिलिटेड टू नेबरहुड ऑफ एट झिरो फाइंड करायचा हे डिलिटेड फाइंड करायचा तर तो कसा फाइंड करणार. तर त्याच्यासाठी काय करायचं पहिला आपण जर फक्त डेल्टा नेबरहुड म्हटलं तर काय करणार आठ मधनं दोन वजा करणार आणि आठ मध्ये दोन मिळवणार आणि असं ओपन इंटरवल घेणार म्हणजे सहा ते दहाचा ओपन इंटरवल हा काय येईल डेल्टा नेबरहुड येईल. आणि तर आपल्याला डिलिटेड डेल्टा नेबरहुड पाहिजे आणि तो कसला पाहिजे आठाचा पाहिजे म्हणजे डेल्टा नेबरहुड म्हणून आपल्याला आठ काढून टाकायला लागणार आहे. म्हणून आपण पहिला डिलिटेड डेल्टा नेबरहुड कसा घेणार सहा ते आठ हा ओपन इंटरवल युनियन किंवा ऑर म्हटलं आठ ते दहा हा ओपन इंटरवल. आता हा ओपन इंटरवल युनियन हा ओपन इंटरवल त्याच्यामध्ये आपण बघू शकतो एट हा एक्सक्लूड केलेला आहे त्यामुळेच हा डिलिटेड डेल्टा नेबरहुड झाला. तर पुढे आपण हा डिफरन्स डायग्राम मधून बघण्याचा प्रयत्न करूया. हा एक्स झिरो आहे त्याचा आपण जर डेल्टा नेबरहुड म्हटला तर कसा येणार एक्स झिरो प्लस डेल्टा एक्स झिरो मायनस डेल्टा म्हणजे रिअल लाईन वर असलेले असे नंबर्स जे एक्स झिरो प्लस डेल्टा आणि एक्स झिरो मायनस डेल्टा यामध्ये येतात ते म्हणजे काय असतात डेल्टा नेबरहुड ऑफ पॉइंट एक्स झिरो. इथे एक्स झिरो मायनस डेल्टा आणि एक्स झिरो प्लस डेल्टा हे डेल्टा नेबरहुड मध्ये इन्क्लूड होत नाहीत ते एक्सक्लुडेड आहेत. हा काय ओपन इंटरवल आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही नंबर एक्स झिरोचा जर डेल्टा नेबरहुड फाइंड करायचा असेल तर तो कसा फाइंड करणार पहिल्यांदा तो असतो ओपन इंटरवल हे लक्षात ठेवायचं. तर ओपन इंटरवल असतो आणि त्याचा स्टार्टिंग पॉइंट काय असतो तर एक्स झिरो मायनस डेल्टा आणि एंड पॉइंट काय असतो एक्स झिरो प्लस डेल्टा. आता तुम्हाला डिलिटेड डेल्टा नेबरहुड एक्स झिरोचा फाइंड करायला त्याच्यामध्ये काय फरक होईल फक्त हा एक्स झिरो आहे तो एक्सक्लूड केला जाईल म्हणजे डिलिटेड डेल्टा नेबरहुड मध्ये हा एक्स झिरो काढून टाकला जाईल आणि आपल्याला डिलिटेड डेल्टा नेबरहुड मिळेल. म्हणजे एक्स झिरोचा डिलिटेड डेल्टा नेबरहुड काय असतं ह्या दोन पॉइंट मधल्या सगळे पॉइंट युनियन ह्या दोन पॉइंट मधले सगळे पॉइंट परंतु याच्यामध्ये हा पॉइंट एक्स झिरो मायनस डेल्टा एक्स झिरो आणि एक्स झिरो प्लस डेल्टा हे पॉइंट येत नाहीत म्हणून हा कसा लिहिणार आपण एक्स झिरो मायनस डेल्टा इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन एक्स झिरो युनियन एक्स झिरो इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन एक्स झिरो प्लस डेल्टा. हा दोघांमधला डिफरन्स आहे. डिलिटेड मध्ये आपण हा एक्स झिरो डिलीट करून टाकतो आणि साधा डेल्टा नेबरहुड मध्ये हा एक्स झिरो इन्क्लूड केलेला असतो. आता पुढे आपण बघणार आहोत बाउंडेड सेट. रिअल नंबर सिस्टीम मध्ये बाउंडेड सेट कशाला म्हटलं जातं ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आधी दोन कॉन्सेप्ट बघायचे आहे अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड. तर लेट ए बी एनी नॉन एम्प्टी सबसेट ऑफ आर रिअल नंबर एम इज एन अप्पर बाउंड ऑफ ए ई ऑल द एलिमेंट्स ए आर लेस दॅन ऑर इक्वल टू एम जर
ए मधला प्रत्येक इलेमेंट हा काहीतरी रियल नंबर एम पेक्षा लहान असेल, म्हणजे तुम्ही सेट ए घेतला हा नॉन एम्प्टी सेट रियल नंबरचा, त्याचा कुठलाही एलिमेंट घेतला तुम्हाला दुसरा असा एखादा रियल नंबर सापडला की त्याच्यापेक्षा ए मधले सर्व एलिमेंट लहान आहे, तर त्याला काय म्हणतात, अप्पर बाउंड ऑफ द सेट ए. आणि ह्या सेटला जर कुठल्याही सेटला जर अप्पर बाउंड एक्झिस्ट होत असेल तर त्या सेटला बाउंडेड अबव सेट म्हटलं जातं. सिमिलरली जर ए मधल्या प्रत्येक इलिमेंट पेक्षा लहान असा इलिमेंट आपल्याला सापडत असेल, इथे त्याला एम म्हटलेलं आहे, इफ अ रियल नंबर एम इज लोअर बाउंड ऑफ ए इफ एम इज लेस दॅन इक्वल टू ए, म्हणजे ए हा सेट ए मधला कुठलाही एलिमेंट असू शकतो, त्याच्यापेक्षा लहान नंबर जर आपल्याला सापडत असेल तो सपोज इथे एम आहे तर त्या नंबरला लोअर बाउंड म्हटलं जातं, म्हणजे त्या लोअर बाउंड पेक्षा सेट ए मधले सर्व एलिमेंट हे मोठे असणार कंपल्सरी. आणि ज्या सेटला लोअर बाउंड एक्झिस्ट होतो त्याला बाउंडेड बिलो सेट म्हटलं जातं. आता असा सेट आहे ज्याला लोअर बाउंड पण एक्झिस्ट होतो आणि अप्पर बाउंड पण एक्झिस्ट होतो, त्या सेटला बाउंडेड सेट म्हटलं जातं. इफ ए सेट हॅज बोथ अन अप्पर बाउंड अँड लोअर बाउंड देन दॅट सेट इज कॉल्ड एज अ बाउंडेड सेट. आपण एक्झाम्पल मधून समजून घेण्याचा प्रयत्न करू की अजून एका पद्धतीने डेफिनेशन आपण लिहू शकतो. नॉन एम्प्टी सेट ए इज बाउंडेड इफ देअर एक्झिस्ट अ रियल नंबर एम सच दॅट मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. ही जी कंडिशन आहे ती ए सेट ए मधल्या प्रत्येक इलिमेंट साठी लागू झाली पाहिजे, म्हणजेच सेट ए मस्ट बी सबसेट ऑफ सम क्लोज सेट मायनस एन टू एम. असा जर आपल्याला एखादा क्लोज सेट सापडत असेल सेट ए साठी तर त्या सेटला आपण बाउंडेड सेट म्हणू शकतो. आता जो सेट बाउंडेड नसतो त्याला अनबाउंडेड सेट म्हटलं जातं. अ सेट विच इज नॉट बाउंडेड इज सेट टू बी अन अनबाउंडेड सेट. तर इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज ए इज सेट कंटेनिंग नंबर्स 1, 2, 3, दॅट इज ए इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. यू कॅन से हियर यू कॅन से ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. 1 हा सगळ्यात लहान इलिमेंट आहे या सेटचा, इतर सगळे इलिमेंट हे एक किंवा एकापेक्षा मोठे येणार आहेत 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, म्हणजेच त्याचा लोअर बाउंड काय असणार आहे 1 असणार आहे, कारण एकापेक्षा सगळे एलिमेंट हे मोठे आहेत इथे. या सेटचा लोअर बाउंड आहे 1. आणि आता अप्पर बाउंडचा विचार केला तर सापडता येईल का आपल्याला काय असेल त्याचा अप्पर बाउंड? तर आपण हा सेट कुठपर्यंत पुढे नेऊ शकतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अनलिमिटेड नंबर्स आर देअर. सो हिअर अप्पर बाउंड डज नॉट एक्झिस्ट फॉर दिस सेट. सो ऍज हिअर लोअर बाउंड एक्झिस्ट बट अप्पर बाउंड डज नॉट एक्झिस्ट, दॅट्स वाय ए इज अ अनबाउंडेड सेट. We have studied that a set is known as bounded set if it has lower bound as well as an upper bound. But here for A, upper bound does not exist. That's why A is an unbounded set. Here one can say that if we go on increasing these numbers 1, 2, 3, 4 and so on, we will get infinity after. But infinity is not a real number. That's why we can here upper bound for this set does not exist. That's why A is an unbounded set. Now we will take next example. B is 1, 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 4 and so on. Here we can see numbers are decreasing. 1 upon 2 is less than 1, 1 upon 3 is less than 1 upon 2. Ata he number kami kami hot chalele. Ya pude yenare sarva numbers he ek peksha lahan asnare. त्याच्यामुळे एक ह्या सेटचा सर्वात मोठा नंबर आहे, एकापेक्षा मोठा नंबर या सेटचा असू शकत नाही. त्यामुळे एक हा 1 इज अ अप्पर बाउंड ऑफ दिस सेट. पण हे कुठेपर्यंत लहान होत जाणार आहे हे आपण सांगू शकतो का? 1 upon 3, 1 upon 4, 1 upon 6, 1 upon 8 नाही सांगू शकत. दॅट्स वाय आपण जर असं करत गेलो कमी कमी तर आपल्याला एका लिमिट नंतर 1 upon infinity हा पॉइंट मिळतो. तर 1 upon infinity म्हणजेच काय असतो? 0 असतो. दॅट्स वाय या इन्फिनिटी पर्यंत आपण जर डिनॉमिनेटर वाढवत गेलो तर शेवटी आपल्याला नंबर मिळणार आहे 1 upon infinity. 1 upon infinity इज अ 0. दॅट्स वाय लोअर बाउंड ऑफ दिस नंबर दिस सेट इज अ 0. अशा प्रकारे आपल्याला ह्या सेट साठी अप्पर बाउंड मिळाला 1 आणि लोअर बाउंड मिळाला 0. म्हणजे सेट बी साठी अप्पर बाउंड पण एक्झिस्ट होतो आणि लोअर बाउंड पण एक्झिस्ट होतो. म्हणजे सेट बी, इथे बी पाहिजे, बी इज अ बाउंडेड सेट. इन नाऊ वी विल सी नेक्स्ट कॉन्सेप्ट. फंक्शन
let x and y be any two non-empty sets. We say that if f is a function or mapping from x into y, and we write it as a f from x to y. If to each x belongs to x, there is one and only y belongs to y. इथे आपण ही ऍक्च्युअली सिंगल व्हॅल्यूड फंक्शनची डेफिनेशन घेतलेली आहे. जर एक्स अँड वाय हे दोन नॉन एम्प्टी सेट्स आहेत आणि मॅपिंग एफ इज अ फंक्शन म्हणतोय आपण एक्स पासून वाय पर्यंत, असं केव्हा म्हणू शकतो? जेव्हा सेट एक्स मधल्या प्रत्येक इलिमेंट साठी सेट वाय मध्ये काहीतरी इलिमेंट या मॅपने मॅप केलेला असेल. म्हणजे एफ च्या अंडर आपल्याला सेट एक्स मधल्या प्रत्येक इलिमेंट साठी वाय मध्ये एकच इलिमेंट मिळत असेल, वन अँड ओनली, तर त्याला सिंगल व्हॅल्यूड फंक्शन म्हटलं जातं. हे डिनोट केलं जातं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, वेअर एक्स बिलॉंग्स टू एक्स अँड वाय बिलॉंग्स टू वाय. फंक्शन एफ इज अ सिंगल व्हॅल्यूड ऍज इट प्रोहिबिट्स मोर दॅन वन वाय बिलॉंग्स टू वाय टू बी असोसिएटेड विथ एक्स बिलॉंग्स टू एक्स. म्हणजे इथे आपण जी डेफिनेशन घेतली ती सिंगल व्हॅल्यूडची, कारण आपण इथे प्रत्येक एक्सला एकच इमेज घेतोय, एक्सला मोर दॅन वन इमेज कन्सिडर करत नाही, म्हणून हे सिंगल व्हॅल्यूड फंक्शन. तर इथे आपण एफ एक्स टू वाय हे फंक्शन कन्सिडर केलं. इथे एक्स हा एक सेट आहे, वाय हा सेट आहे, आणि एक्स टू वाय काहीतरी मॅपिंग आहे जी एफ ने रिप्रेझेंट केली आहे आणि ते फंक्शन आहे. तर इथे एक्स अँड वाय सेट मधले इलिमेंट्स हे इंडिपेंडेंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स असतात. तर त्याच्यामध्ये एक्स मधले इलिमेंट्स हे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात, वेरएज इलिमेंट्स फ्रॉम वाय आर दी डिपेंडंट व्हेरिएबल्स. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स का म्हटलं याला? तर एक्सच्या व्हॅल्यू ह्या वाय वर डिपेंड नसतात, परंतु वायच्या व्हॅल्यू ह्या एक्स वर डिपेंड असतात. दॅट्स वाय वाय इज नोन एज डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे आपण एक्सच्या व्हॅल्यू जशा बदलत जाऊ त्याप्रमाणे वायच्या व्हॅल्यू बदलत जाणार, त्यामुळे वाय हा एक्स वर डिपेंडंट आहे, परंतु एक्स कशावर डिपेंडंट नाहीये, तो इंडिपेंडंट आहे. म्हणून एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल. इथे फंक्शन मध्ये हा एक्स जो सेट आहे त्याला डोमेन म्हटलं जातं आणि वायला को डोमेन म्हटलं जातं. आता आपण एक डायग्रामॅटिकली फंक्शन म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा एक्स आणि वाय हे दोन सेट्स, एक्स आणि वाय हे दोन सेट्स आहे, नॉन एम्प्टी सेट्स कन्सिडर करणार आहोत आपण. जेव्हाही कन्सिडर करणार आहोत फंक्शनची डेफिनेशन, एक्स मध्ये एलिमेंट्स आहेत ए बी सी डी आणि वाय मध्ये आहे ई एफ सी. फंक्शन एफ हे असं रिलेशन आहे ज्याच्यामध्ये ए मॅप्स टू एफ, बी मॅप्स टू जी, सी मॅप्स टू ई अँड अगेन बी मॅप्स टू एफ. तर हे फंक्शन असू शकतं की आपण डेफिनेशन बघितलं त्यानुसार असेल की नाही, तर आपण चेक करूया. इथे दोन्ही सेट नॉन एम्प्टी पहिल्यांदा, आणि ह्या रिलेशन मध्ये एक्स मधला प्रत्येक इलिमेंट ए बी सी डी हा बी मधल्या वाय मधल्या कुठल्या ना कुठल्या इलिमेंट बरोबर मॅप झालेला आहे. असा इथे एकही इलिमेंट नाहीये की जो ज्याला इकडे इमेजेस नाहीये, कारण इथे बघू शकता तुम्ही ए ला इमेज आहे एफ, बी ला इमेज आहे जी, सी ला इमेज आहे ई आणि डी ला इमेज आहे एच. म्हणजे इथे प्रत्येक इलिमेंट साठी काहीतरी इमेज इकडे एक्झिस्ट होते, त्याच्यामुळे आपण याला फंक्शन म्हणू शकतो. आणि अजून वरती याच्यावर प्रत्येक इलिमेंट साठी सिंगल इमेज आहे असं कुठे होत आहे का? इथल्या एखाद्या इलिमेंटला दोन दोन इमेज आहेत? नाही होते, कारण ए ला एकच इमेज आहे, कुठली आहे एफ, बी ला एकच इमेज आहे, कुठली आहे जी, सी ला एकच इमेज आहे, कुठली आहे ई, आणि डी ला पण एकच इमेज आहे, कुठली आहे एम. म्हणजे हे सिंगल व्हॅल्यूड फंक्शन होत आहे, कारण याच्या सेट जो काही हा डोमेन सेट आहे एक्स, पहिल्यांदा त्याच्या प्रत्येक इलिमेंट साठी कुठली ना कुठली इमेज एक्झिस्ट होते, त्याचबरोबर ती इमेज पण प्रत्येक इलिमेंट साठी सिंगल इमेज आहे. असा कुठलाच इलिमेंट नाही की ज्याला दोन इमेजेस एक्झिस्ट होतात. दॅट्स वाय एफ इज अ सिंगल व्हॅल्यूड फंक्शन. तर तुम्हाला कुठलंही फंक्शन दिलं आणि ते कुठलंही रिलेशन दिलं आणि ते फंक्शन आहे की नाही ते चेक करायला लावलं, तर पहिल्यांदा काय चेक करणार? जो डोमेन सेट आहे त्याच्यामधल्या प्रत्येक इलिमेंट साठी इकडे इमेज एक्झिस्ट होते की नाही ते चेक करायचं आहे. जर इथल्या प्रत्येक इलिमेंट साठी इकडे इमेज असेल वाय मध्ये, म्हणजे आपण इथे म्हणू शकतो एफ ऑफ ए काय येणार, एफ येणार इथे, म्हणजे अशी इमेज जर प्रत्येक याच्यासाठी एक्झिस्ट होत असेल तरच ते रिलेशन फंक्शन असतं. जर इथे असा एका एकही इलिमेंट तुम्हाला सापडला की त्याला इकडे इमेजच नाहीये, तर ते रिलेशन फंक्शन असू शकत नाही. तर ते आपण नेक्स्ट एक्झाम्पल मधून बघणार आहोत. इथे जी हे रिलेशन दिलेलं आहे, एक्स टू वाय हा सेट एक्स आहे, हा सेट वाय. तर अंडर जी आपण मी म्हणू शकतो ए ची इमेज आहे एफ, बी ची इमेज आहे जी, सी ची इमेज आहे ई. परंतु इथे ई ला इमेज आहे का अंडर जी? तर ई इथे कुठं कोणालाच मॅप होत नाही. म्हणजे तुम्ही जी ऑफ सॉरी डी
जी ऑफ डी फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इकडे काहीच मिळणार नाही वाय मध्ये. दॅट्स व्हाय इट इज नॉट अ फंक्शन, कारण डोमेन मधल्या एका एलिमेंट साठी हे रिलेशन डिफाईनच होत नाही, त्यामुळे याला ह्या रिलेशनला आपण फंक्शन म्हणू शकत नाही. कारण कुठल्याही रिलेशनला तुम्हाला फंक्शन म्हणायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्या डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी ते रिलेशन एक काहीतरी पॉइंटने डिफाइन केला पाहिजे. परंतु इथे तसं होत नाही. इथे हा जी जी ऑफ डी वी कॅनॉट फाइंड जी ऑफ डी. जी ऑफ डी इज नॉट डिफाइंड बाय दिस रिलेशन. दॅट्स व्हाय इट इज नॉट अ फंक्शन. नाउ वी विल सी डेफिनेशन ऑफ मल्टी व्हॅल्यूड फंक्शन. मल्टी व्हॅल्यूड फंक्शन मध्ये काय येईल तर मल्टी व्हॅल्यूड फंक्शन मध्ये आपल्याला डोमेन मध्ये असा एक तरी पॉइंट मिळतो की ज्याला एकापेक्षा जास्त इमेजेस असतात. ज्याचा इथे आपण डेफिनेशन बघूया. अ मॅपिंग एफ इज कॉल्ड मल्टी व्हॅल्यूड ऑर मेनी व्हॅल्यूड इफ टू सम एक्स बिलॉंग्स टू डोमेन सेट एक्स देर आर मोर दॅन वन वाय बिलॉंग्स टू वाय. जे आपण इमेज म्हणून बघू शकतो, सपोज हे एफ फंक्शन आहे आणि कुठल्या तरी डोमेन मधल्या एक्स साठी वाय वन ही एक इमेज आहे आणि वाय टू ही एक इमेज आहे. म्हणजे एकाच डोमेन मधल्या एकाच इलिमेंट साठी दोन दोन इमेज आपल्याला अंडर एफ मिळतात. दॅट्स वाय इट इज नॉट अ सिंगल व्हॅल्यूड बट इट इज अ मल्टी व्हॅल्यूड फंक्शन. दिस इज अ सिंगल व्हॅल्यूड फंक्शन. दोन इलिमेंट साठी, दोन वेगवेगळ्या इलिमेंट साठी एकच इमेज मिळू शकते, याला सिंगल व्हॅल्यूड फंक्शन म्हणतात. आणि याच्यामध्ये काय होतंय, एकाच डोमेन मधल्या पॉइंट साठी म्हणजे एक्स मधल्या एक्स साठी दोन वेगवेगळ्या इमेजेस मिळतात. आपण जर एफ ऑफ एक्स फाइंड केला तर तो आपल्याला काय मिळेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय वन अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय टू. अशा एफ ऑफ एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. म्हणून याला काय म्हणतात, नॉट सिंगल व्हॅल्यू बट अ मल्टी व्हॅल्यू फंक्शन. नाउ वी विल सी इलस्ट्रेशन. जर आपण वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन घेतला जिथे एक्स हा रिअल नंबर आहे, तर आपण थोडक्यात ह्या फंक्शन मध्ये काय होतंय, प्रत्येक रिअल नंबरचा स्क्वेअर केला जातोय. जे इनपुट तुम्ही रिअल नंबर देणार आणि आउटपुट म्हणजे तुम्हाला काय मिळणार, त्या नंबरचा स्क्वेअर मिळणार आहे. तर आता तुम्ही कुठलाही नंबर घेतला तर त्याला किती स्क्वेअर येऊ शकतात, एकच स्क्वेअर मिळणार. तुम्ही कुठलाही रिअल नंबर द्या, निगेटिव्ह द्या पॉझिटिव्ह द्या, त्याला एकच स्क्वेअर मिळणार. फोर दिला तर त्याला 16 मिळणार, मायनस फोर मिळणार दिला तर त्याला पण 16 मिळणार. पण असं होणार आहे का, फोरला दोन स्क्वेअर मिळाले 16 आणि अजून एक दुसरा कुठला तरी, असं शक्यच नाही. त्यामुळे डोमेन मधल्या प्रत्येक रिअल नंबर साठी इथे आपल्याला एकच इमेज मिळणार आहे. दॅट्स व्हाय इट इज अ सिंगल व्हॅल्यूड फंक्शन. पण जर आपण वाय इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स घेतला, आता हे फंक्शन फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर साठी डिफाईन होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण निगेटिव्ह नंबर, रिअल नंबर सिस्टीम मध्ये निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट काढू शकत नाही. आपण इथे रिअल नंबर सिस्टीमला रेस्ट्रिक्टेड आहोत, त्यामुळे हे फंक्शन फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर साठी डिफाईन आहे. तर आपण असं फंक्शन घेतलं वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तर आता स्क्वेअर रूट ऑफ एक्स घेतला, हे फंक्शन सिंगल व्हॅल्यूड आहे की मल्टी व्हॅल्यूड आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर आपण सपोज एक्स इज इक्वल टू फोर घेतला आणि त्याचा एफ ऑफ एक्स फाइंड करण्याचा प्रयत्न केला. एफ ऑफ एक्स काय आहे, रूट ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तर स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट काढले तर एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की जर आपण एफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स घेतला आणि एक्स इज इक्वल टू फोर घेतला तर या फोर या व्हॅल्यू फोरच्या साठी आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतील, टू अँड मायनस टू. प्लीज आपले माइक ऑफ करा सर्वांनी. तुम्हाला माइक ऑफ करायचे नसतील तर मीटिंग लीव करू शकता. बाहेर वेटिंगवर अजून विद्यार्थी थांबलेले आहेत. मल्टी व्हॅल्यूड फंक्शन मध्ये आपण बघितलं की जर स्क्वेअर रूट हे फंक्शन घेतलं तर फोर या व्हॅल्यू साठी आपल्याला दोन स्क्वेअर रूट मिळणार, टू अँड मायनस टू. दॅट्स वाय इट इज अ मल्टी व्हॅल्यूड फंक्शन. वी कॅन से दॅट वाय इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. इट इज अ मल्टी व्हॅल्यूड फंक्शन कारण कुठल्याही पॉझिटिव्ह रिअल नंबर साठी आपल्याला दोन स्क्वेअर रूट मिळतात, एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तर हे मल्टी व्हॅल्यूड फंक्शनची डायग्राम बघणार आहोत आपण. एफ फ्रॉम एक्स टू वाय पहिल्यांदा हे फंक्शन आहे की नाही ते चेक करू. डोमेन मधल्या प्रत्येक इलिमेंट साठी म्हणजे ए बी सी डी साठी इकडे आपल्याला वाय मध्ये इमेज मिळते हे फंक्शन आहे. आणि मल्टी व्हॅल्यूड कसं आहे तर ए ला एकच इमेज आहे एफ आहे, बी ला एकच इमेज डी आहे, सी ला एकच इमेज डी आहे, परंतु डी साठी दोन इमेजेस आपल्याला इथे आहेत. डी साठी एफ अँड जी
These are the two images under f for d. That's why it is a multi-valued function. Now we will see some types of the functions. The real valued function म्हणजे काय असतो? जे function ज्याच्यामध्ये range subset of R असतो. म्हणजे कुठल्याही डोमेन मधल्या एलिमेंट साठी आपण इमेज फाइंड केली त्या फंक्शनच्या अंडर तर आपल्याला जे काही आउटपुट मिळणार आहे ते जर रियल व्हॅल्यूड मिळत असेल तर त्या फंक्शनला रियल व्हॅल्यूड फंक्शन मिळतात. तर थोडक्यात जर इनपुट दिला तुम्ही एखादा नंबर आणि त्या फंक्शन नंतर जे आउटपुट मिळेल ते रियल नंबरच मिळाला पाहिजे तर तो असतो रियल व्हॅल्यूड फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन मध्ये काय असतं? इफ एफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स. म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी आपल्याला कुठली तरी एकच कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते. ते तुम्ही ए घ्या, सी घ्या, बी घ्या, डी घ्या आणि कुठलाही एलिमेंट घ्या डोमेन मधला एक्स मधला. आणि तुम्हाला जर सपोज दॅट कॉन्स्टंट इज ए के, तुम्हाला जर केच व्हॅल्यू मिळत असेल कुठल्याही एलिमेंट साठी तर त्या फंक्शनला कॉन्स्टंट फंक्शन म्हटलं जातं. तर झिरो फंक्शन इज ऑल्सो कॉन्स्टंट फंक्शन. पण कसं कॉन्स्टंट फंक्शन? तर झिरो फंक्शन म्हणजे काय? इफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स. म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी जर आपल्याला त्या फंक्शनने झिरो हीच व्हॅल्यू मिळत असेल तर त्या फंक्शनला झिरो फंक्शन म्हटलं जातं. जे तुम्ही कुठलाही एलिमेंट घ्या असं एफ एक्स फाइंड करण्याचा प्रयत्न करा जर उत्तर झिरो मिळत असेल तर त्याला झिरो फंक्शन म्हटलं जाईल. झिरो फंक्शन इज ऑलवेज अ कॉन्स्टंट फंक्शन. आता आपण अल्जेब्रिक कंपोजिशन ऑफ फंक्शन बघणार आहोत. ज्याप्रमाणे आपण नंबर्सची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करतो त्याप्रमाणे रिअल व्हॅल्यूड फंक्शनचा गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार करता येतो की नाही ते बघणार आहोत. तर तो कसा डिफाइन करायचा ते बघण्यासाठी आपण पहिल्यांदा सपोज एफ एक्स टू आर अँड जी वाय टू आर विथ टू रिअल व्हॅल्यूड फंक्शन्स. हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे म्हणजे जे काही आपल्याला एफ च्या अंडर इमेज मिळणार आहेत आणि जी च्या अंडर इमेज मिळणार आहेत त्या रिअल व्हॅल्यूड असणार आहेत, त्या रिअल नंबर्स असणार आहेत. म्हणून आपण जर ऍडिशन ऑफ एफ अँड जी डिफाइन करण्याचा प्रयत्न केला तर ऍडिशन ऑफ एफ अँड जी इज डिफाइन ऍज एफ प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स. सबस्ट्रॅक्शन ऑफ एफ अँड जी डिफाइन ऍज एफ मायनस जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. पुढे आपल्याला जर त्याचं मल्टिप्लिकेशन एफ अँड जी चं डिफाइन करायचं असेल तर ते आपण अशा पद्धतीने डिफाइन करू शकतो एफ डॉट जी एफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. ज्यापर्यंत सेपरेट एफ ऑफ एक्स फाइंड करणार, जी ऑफ एक्स फाइंड करणार आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. स्केलर मल्टिप्लिकेशन जर म्हटलं तर स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये के हा सपोज स्केलर आहे, स्केलर म्हणजे के बिलॉंग्स टू आर आहे. के एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के इंटू एफ ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स. दिस इज अ स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ ए फंक्शन बाय स्केलर के बिलॉंग्स टू आर. म्हणजे आपल्याला जर मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायची असेल कुठल्याही दोन फंक्शन्सची रिअल व्हॅल्यूड फंक्शन्सची तर आपण काय करणार? ज्या ज्या व्हेरिएबल साठी ती व्हॅल्यू फाइंड करायची त्याला सेपरेटली ते फंक्शन अप्लाइड करणार. जे तुम्हाला जर फंक्शन एफ प्लस जी काढायचं आहे, एफ प्लस जी ऑफ एक्स काढायचं आहे, इथे हे फंक्शन झालं एफ प्लस जी. एफ आणि जी चं कॉम्बिनेशन करून आपण एफ प्लस जी हे फंक्शन मिळवलं तर ते कसं डिफाइन करणार एक्स साठी? तर पहिले आपण एफ ऑफ एक्स फाइंड करून घेणार या हे फंक्शन वापरून, प्लस काय करणार जी ऑफ एक्स फाइंड करणार. या दोघांची ऍडिशन केली की आपल्याला ह्या फंक्शनचं उत्तर मिळतं किंवा आउटपुट मिळतं. ते आपण एक्झाम्पल मधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण टाइम संपत आलेला आहे त्यामुळे मी पुढचं कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आता डिव्हिजन डिफाइन करताना थोडासा डिफरन्स येते. जर एफ अँड जी हा रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे आणि आपल्याला एफ अँड जी चा डिव्हिजन डिफाइन करायची आहे म्हणजे एफ डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. कसं डिफाइन करणार? आधीच्या डेफिनेशन प्रमाणे डिफाइन करायचं म्हटलं तर इथे काय येईल? एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. पण इथे जर जी ऑफ एक्स झिरो येत असेल तर हे फंक्शन नॉट डिफाईन होईल, कारण आपण झिरोला कुठल्याही रिअल नंबर कुठल्याही रिअल नंबरला झिरोने डिवाइड करू शकत नाही. त्यामुळे जी ऑफ एक्स मस्ट बी नॉन झिरो फॉर डिफाइनिंग द डिव्हिजन एफ ऑफ जी ऑफ एक्स. तुम्हाला एफ ऑफ एफ अपॉन जी ऑफ एक्स डिफाइन करायचा असेल तर इथे जी ऑफ एक्स मस्ट बी नॉन झिरो. तो नॉन झिरो असेल तर आपण नेहमीप्रमाणे त्याचं डिव्हिजन पण डिफाइन करू शकतो. तर बाउंडेड फंक्शन ही डेफिनेशन आपण बघणार आहोत. फंक्शन एफ फ्रॉम ए टू आर इज सेड टू बी बाउंडेड इफ देर इज अ कॉन्स्टंट रियल नंबर एन सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे असा रिअल नंबर एम एक्झिस्ट होत असेल की ज्याच्यासाठी या फंक्शन मध्ये जेवढ्या इमेज आपल्याला मिळणार आहे
त्यांची मॉड्युलस ह्या त्या नंबर पेक्षा कमी असेल, म्हणजे जे काही रेंज सेट असेल ह्या फंक्शनचा रेंज सेट, त्या रेंज सेट मधला एलिमेंटची मॉड्युलस ही एम पेक्षा कमी येत असेल, तर त्या फंक्शनला आपण बाउंडेड फंक्शन असं म्हणतो. तर इथे आपण एक फंक्शन घेतला, इट इज नॉट अ बाउंडेड फंक्शन. रिमार्क्स मध्ये बघूया आपण. सपोज एफ अँड जी आर टू बाउंडेड फंक्शन इन सेट ए बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए सबसेट ऑफ आर. जर एफ अँड जी हे जर बाउंडेड फंक्शन असेल तर ए प्लस जी, एफ मायनस जी, एफ इंटू जी, के इंटू एफ, वेअर के बिलॉंग्स टू आर, दीज फंक्शन आर ऑल्सो बाउंडेड. म्हणजे ऍडिशन ऑफ बाउंडेड फंक्शन इज बाउंडेड, सबट्रॅक्शन ऑफ बाउंडेड फंक्शन इज ऑल्सो अगेन बाउंडेड, मल्टिप्लिकेशन ऑफ बाउंडेड फंक्शन इज अगेन अ बाउंडेड फंक्शन. बट इफ यू टेक डिव्हिजन ऑफ बाउंडेड फंक्शन, मीन्स एफ अँड जी आर बाउंडेड फंक्शन, देन एफ बाय जी नीड नॉट टू बी अ बाउंडेड फंक्शन. त्या फंक्शनची डिव्हिजन बाउंडेड असेलच असे नाही. त्याचे एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलंय, वन अपॉन एक्स. आपण काही एमसीक्यू बघणार आहोत. पहिला एमसीक्यू आहे, 15 बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग सेट्स. आपण ओपन सेट, क्लोज सेट, क्लोज ओपन सेट, ओपन क्लोज सेट ह्या डेफिनेशन बघितल्या आहे. त्यानुसार जर आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर 15 बिलॉंग्स टू विच सेट, तर पहिला ऑप्शन आहे ओपन इंटरवल 15 to 20. इथे ओपन इंटरवल 15 to 20 मध्ये 15 येईल का? तर नाही येणार, 15 इज एक्सक्लुडेड फ्रॉम हिअर. आता सेकंड ऑप्शन आहे ओपन इन ओपन इन ओपन क्लोज इंटरवल 15 to 20. याच्यामध्ये ह्या एंडला इंटरवल ओपन आहे, म्हणजे 15 काय आहे, एक्सक्लुडेड आहे, म्हणजे 15 डज नॉट बिलॉंग टू दिस सेट ऑल्सो. नेक्स्ट ऑप्शन इज क्लोज इंटरवल 14 to 15. आता इथे दोनही एंड क्लोज आहेत, म्हणजे दोनही एंड पॉइंट आर इन्क्लुडेड इन दिस सेट. अँड व्हॉट वी वॉन्ट 15. And 15 is included in this set. That's why 15 belongs to close interval 14 to 15. Close interval 14 to 15 मध्ये कुठले पॉइंट्स येतात? तर 14 ते 15 मधले सर्व पॉइंट्स, आणि 14 आणि 15 हे दोनही पॉइंट्स. आणि आपल्याला विचारलंय 15 बिलॉंग्स, दॅट्स वाय 15 बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 14 to 15. आणि शेवटचा ऑप्शन तर 16 to 17 आहे. 16 to 17 ते प्रश्नच उरत नाही, कारण 16 to 17 पुढे जातो, त्याच्यामध्ये 15 येण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यानंतर सेकंड एमसीक्यू आपण घेतला आहे, mod of 2x minus 1 is less than or equal to 0, then what is the value of x? The mod kiwa absolute value, je kay absolute value aste ti nehmi positive number kiwa 0, mhanje non negative aste ti absolute value. Absolute value kadhis negative nasate. So jar ithe jar vichar kela apan, mod of 2x minus 1 is less than or equal to 0, yacha madhe less than 0 to asu shakat nahi, karan absolute value nehmi positive aste. मग असला तर काय असेल? 0 असू शकतो. जर आपण 0 प्लेस केला तर काय मिळेल? मॉड ऑफ म्हणजे 2x - 1 इज इक्वल टू 0 मिळेल. 2x - 1 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय? 2x इज इक्वल टू 1. 2x इज इक्वल टू म्हणजे काय? 1 इज म्हणजे काय? x इज इक्वल टू 1/2. दॅट्स वाय वी विल गेट हिअर x इज इक्वल टू 1/2. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नाव नेक्स्ट वन इज मॉड ऑफ x - c is less than 3 means x belongs to which set? आता हे आपण एक mod of x - x0 is less than delta, त्याचं मीनिंग आधी डेफिनेशन्स मध्ये बघितलंय, तर तेच वापरून आपल्याला असं विचारलंय की मॉड ऑफ x - 6 इज लेस दॅन 3 म्हणजे नेमकं काय, कुठला इंटरवल येईल? तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं ही डेफिनेशन आपल्याला डेल्टा नेबरहुड मध्ये पण लागते. यालाच आपण काय म्हणू शकतो? 3 नेबरहुड ऑफ 6 पण म्हणू शकतो. तर तो कसा फाईंड करणार? तो पहिल्यांदा हा ओपन इंटरवल असणार आहे. ओपन इंटरवल कसा असणार आहे? 6 - 3 पासून ते 6 - 3 पर्यंतचा हा ओपन इंटरवल असणार आहे, म्हणजे हा 3 ते 9 पर्यंतचा ओपन इंटरवल असणार आहे. इथे ऑप्शन मध्ये आपण बघू शकता, आपल्याला हे डी पर्याय मिळतोय, 3 ते 9 हा ओपन इंटरवल. ओपन इंटरवल 3 to 9 इज द आन्सर. नेक्स्ट इज व्हॉट इज आज एन टू ऑफ 8, म्हणजे 2 नेबरहुड ऑफ 8 हा विचारलेला आहे. आधीच्या डेफिनेशन नुसारच 2 नेबरहुड ऑफ 8 काय असणार आहे? ओपन इंटरवल असणार आहे. ओपन इंटरवल कसा असणार आहे? 8 - 2 to 8 + 2. 8 - 2 काय येतो? 6 येतो. आणि 8 + 2 = 10, म्हणजे 6 to 10 असलेला ओपन इंटरवल. ऑप्शन डी अगेन, ओपन इंटरवल 6 to 10 इज द आन्सर ऑफ एन टू ऑफ 8. नाव हिअर इट इज आज दॅट डिलिटेड 2 नेबरहुड ऑफ 8. डिलिटेड 2 इथे
टू नेबरहुड ऑफ एट विचारलं आणि इथे डिलीटेड टू नेबरहुड ऑफ एट विचारलं, तर या दोघांमध्ये काय फरक असणार आहे? फक्त हा एट एक्सक्लूड केलेला असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये एट हा इन्क्लूड होतोय. तर इथे उत्तर आलंय 6 ते 10, 6 ते 10 मध्ये 8 येतोय, पण याचं जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये हा 8 नसणार आहे. असा कुठला पर्याय दिसतोय तुम्हाला जो याच्यामधनं 8 वजा केल्यानंतर मिळतो? तर 6 ते 10 मध्ये 8 येतो. ते 6 ते 8 मध्ये 8 येतो, परंतु पुढचं 8 पुढचे नंबर येत नाही, आणि 8 ते 10 मध्ये मागचे नंबर येत नाही 8 चे. हा नंबर असा आहे, हा ऑप्शन असा आहे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 6 ते 8 चे नंबर येतात युनियन, 8 ते 10 चे नंबर येतात, आणि 8 हा एक्सक्लुडेड आहे. दॅट्स व्हाय आन्सर इज द ऑप्शन डी. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बाउंडेड सेट. खालीलपैकी कुठला सेट हा बाउंडेड सेट नाहीये? आपण बाउंडेड सेटच्या डेफिनेशन मध्ये बघितलं की ज्या सेटला अप्पर बाउंड एज वेल एज लोअर बाउंड एक्झिस्ट होतो त्या सेटला बाउंडेड सेट म्हटलं जातं. तर आपण 3, 6 घेतलं तर याला ऑफकोर्स अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड दोनही एक्झिस्ट होतात. जर आपण याला क्लोज सेट करून टाकलं 3 ते 6, तर अप्पर बाउंड येईल 3, लोअर बाउंड येईल 3 आणि अप्पर बाउंड येईल 6, म्हणजे 3 आणि 6 आपण अप्पर बाउंड लोअर बाउंड डिफाईन करू शकतो. हा सेट कसला सबसेट म्हणू शकतो? तर क्लोज इंटरवल 3 to 6, ज्याला काहीतरी सुपरसेट रिअल नंबर सिस्टीम मध्ये एक्झिस्ट होतो. सिमिलरली ह्या इंटरवल साठी पण सुपरसेट एक्झिस्ट होतो. अप्पर बाउंड लोअर बाउंड दोनही एक्झिस्ट होतात. हा कसला कोणत्या क्लोज सेटचा सबसेट येईल? तर क्लोज सेट 3 to 9, असा अनेक क्लोज सेटचा येईल, पण आपण एक एक्झाम्पल म्हणून क्लोज सेट 3 to 9 घेऊ शकतो की ज्याचा हा सबसेट आहे. यालाही अप्पर बाउंड लोअर बाउंड एक्झिस्ट होतात. 3 आणि 3 हा लोअर बाउंड येईल, 9 हा अप्पर बाउंड येईल. सिमिलरली हेच ऑप्शन रिपीट झाला इथे. तर आपण कुठलाही टाईपचा इंटरवल घेतला तर त्या प्रत्येक इंटरवलला रिअल नंबर सिस्टीम मध्ये आपण अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड फाइंड करू शकतो. म्हणून रिअल नंबर सिस्टीम मध्ये प्रत्येक इंटरवल हा बाउंडेड सेट असतो. हा प्रश्न देण्यामागचा उद्देश असा होता की मला इथे सांगायचं होतं की रिअल नंबर सिस्टीम मधला इंटरवल हा नेहमी बाउंडेड असतो. तर ते ऑप्शन येईल नन ऑफ दिस, कारण इथे विचारलेलं काय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बाउंडेड सेट. हे आपण काही एमसीक्यू बघितले. समरीकडे जाणार आहोत आपण. समरी आपण काय काय बघितलं आता टाइम संपत आला, त्यामुळे सेशन कन्क्लूड करणार आहोत आपण. समरीमध्ये फास्ट मध्ये बघूया. समरीमध्ये आपण बघितलं की जर ए आणि बी बिलॉंग्स टू रिअल नंबर सिस्टीम आणि ए जर लेस दॅन बी असेल तर ओपन इंटरवल कसा डिफाईन करतो, त्यानंतर क्लोज इंटरवल, क्लोज ओपन इंटरवल. इथे ते गडबड झालेली आहे. खरं तर क्लोज इंटरवल पाहिजे आणि हे ओपन क्लोज इंटरवल पाहिजे, हे इंटरचेंज व्हायला पाहिजे. तसे वेगवेगळे टाइप्स आपण ओपन, ओपन क्लोज, क्लोज ओपन आणि क्लोज इंटरवल बघितले. त्यानंतर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ रिअल नंबर बघितली. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते? मॅक्झिमम ऑफ एक्स अँड, जर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स विचारली तर ती मॅक्झिमम ऑफ एक्स अँड मायनस एक्स. एक्स आणि मायनस एक्स मध्ये जी व्हॅल्यू मोठी असते ती एक्स ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो काय असतो? ओपन इंटरवल एक्स झिरो मायनस डेल्टा टू एक्स झिरो प्लस डेल्टा, हा डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स झिरो असतो. त्याच्यानंतर बाउंडेड सेट बघितला. नॉन एम्प्टी सेट इज बाउंडेड इफ देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर एम सच दॅट मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. जे सेट अप्पर बाउंडेड एज वेल एज लोअर बाउंडेड असेल तर त्या सेटला आपण बाउंडेड सेट म्हणतो. त्यानंतर फंक्शनची डेफिनेशन बघितली. एक्स अँड वाय नॉन एम्प्टी सेट असले तर एफ फ्रॉम एक्स टू वाय हे रिलेशनला फंक्शन केव्हा म्हणतो? जेव्हा सेट एक्स मधल्या प्रत्येक एक्स साठी वन अँड ओनली इमेज जर वाय मध्ये एक्झिस्ट होत असेल तर त्याला आपण सिंगल व्हॅल्यूड फंक्शन म्हणतो. त्यानंतर आपण मल्टिपल व्हॅल्यूडची पण डेफिनेशन बघितली आणि फंक्शनचे काही टाईप आपण बघितले आहेत. तर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण लिमिटचे डेफिनेशन डिफाईन करणार आहोत, लिमिट ऑफ ए फंक्शन.